आणि या विरोधी टीम आपण पाहतोय अगदी संविधान पुढे. मॅचला सुरुवात, पहिला बॉल आपण पाहतोय रिव्हर्सचा प्रयत्न फसला गेलाय. डॉट बॉल नाझीम गुल्दीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय खरं तर ही मॅच अगदी अंतिम चरणामध्ये तुम्हाला आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी मात्र जी पाहायला भेटेल. नाझीम गुल्दी आज पहा भन्नाट फॉर्ममध्ये आहे. चांगल्या पद्धतीची बॉलिंग आज दिवसभरामध्ये हा टुर्नामेंटच्या माध्यमातून नाझीम यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. वाईट बॉल, खराब बॉल येतोय. धावफुलकाला सुरुवात होताना तुम्हाला पाहायला मिळेल अतिरिक्त धावेनं. शेवटची मॅच इथे आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अगदी घड्याळमध्ये जर आपण पहिले 11 वाजले तरी देखील आपण पाहतोय खरं तर फार मोठ्या प्रमाणात क्रीडा रसिक जोडले गेलेत. याबरोबर पुन्हा एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आज दिवसभरामध्ये पहा खरं तर प्रभावित करणारी बॉलिंग अगदी गुजरातचा असणारा नाझीम गुल्दी तुम्ही पाहताय. क्लीन बोल्ड्स, क्लीन बोल्ड्स, फलंदाज बाद. पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन आपण पाहतोय बाद होणार आहे शिवाजी. या अगोदरच्या मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं एक अर्धशतक ठोकलं होतं आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय शिवाजीला अगदी शून्यावरती बाद व्हावं लागलं. नाझीम गुल्लीच्या बॉलिंगसमोर इथे निभावं लागलं नाही आणि डायमंड डक शून्यावरती बाद होताना तुम्हाला शिवाजी पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला अमर नॉन स्ट्राइक एंडवरती आहेत. 6 षटकांची मॅच आणि या 6 षटकांमध्ये आता कशा पद्धतीनं कामगिरी केली जाईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. बंधू पाटील निलेश मैदानात शतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नाझीम गुल्दीचं कौतुक करावं लागेल, काय बॉलिंग केले पहिल्याच बॉलपासून आपण पाहतोय खरं तर आक्रमकता. आणि दिवसभरामध्ये खरं तर चर्चेमध्ये असणारा 40+6 गोलंदाज असा दिवसभरामध्ये अतिशय प्रतिभावंत खेळ. ओल्ड इज गोल्ड, तुम्हाला जुनं क्रिकेट पुढे एकदा नव्यानं भरताना या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं. आणि आज प्रत्येक 40+ खेळाडूनं इथे मात्र आपलं योगदान दिलं. विशेषतः आपण पाहिलं आज दिवसभरामध्ये 9 मॅचेस आणि आज शेवटची मॅच तुम्ही या ठिकाणी या रात्रीमध्ये पाहताय. आणि प्रत्येक संघाच्या माध्यमातून इथे चांगली कामगिरी करताना तुम्हाला पाहायला मिळाली. तुम्ही पहा मुंबई परिसरातील संघ देखील आज दिवसभरांमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. अंबरनाथचा संघ पाहायला मिळाला. त्यानंतर तुम्ही पाहताय खरं तर अलिबाग संघाला आज दिवसभरामध्ये एक वेगळा अवलोकन मिळवला बॅटिंगच्या माध्यमातून. विशेषतः तुम्ही पहा वैभवनं जी काही बॅटिंग केली प्रत्येक मॅचमध्ये प्रभावित करणारा की वैभवच्या माध्यमातून तुम्ही पाहता. हा बॉल वेगवान आहे, तिथे चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. 4 धावा, एक चांगला स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर होतं आणि तिथे त्यावर आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीनं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निलेशांच्या बॅटमधनं तुम्हाला पाहायला मिळाला एक सुंदर असा चौकार. 4 धावा येतात. आक्रमकता आहे, ती आक्रमकता पुढं एकदा दाखवावी लागेल आणि विशेषतः बॅटिंगमध्ये. आतापर्यंत पहा नाझीम गुल्लीसमोर तुम्ही पहा ज्या पद्धतीनं सकाळच्या सत्रापासून खरं तर मोठ्या फटक्यांमध्ये खरं तर कन्वर्ट करताना तुम्हाला कोणताही बॅट्समन पाहायला मिळाला नाही. याबरोबर पुन्हा एकदा हा बॉल इथे मात्र चांगल्या लेंथवरती आहे. पिचिंग झाल्यानंतर आपण पाहतोय अगदी वळताना देखील तुम्हाला पाहायला मिळाला. डॉट बॉल येणार आहे. पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग, 5 बॉल केले त्यामध्ये आपण पाहतोय एक चौकार आला आहे. एक वाईट बॉल आहे, 5 धावा धावफलकामध्ये. एक विकेट देखील आपण शिवाजी यांची पाहिली. पुन्हा एकदा सुंदर बॉलिंग, सुंदर पद्धतीची बॉलिंग मैदानामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिलं षटक संपलं आहे आणि पहिलं षटक संपत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संविधान ग्रुप पुणे संघाच्या स्कोअर कार्डवरती 5 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. आजच्या रात्रीमधील अगदी शेवटची मॅच या ठिकाणी मात्र आहे. फेअर डिलेवरी, फेअर डिलेवरी.
मितेश दरबार, अगदी हा खेळाडू देखील आपण पाहतोय अगदी बहुचर्चित आणि टेनिस बॉलच्या पटलावरती मात्र अधिराज्य गाजवणारा हा बॉलर तुम्ही पाहताय. वेगावरती स्वार होणारा, वेग भरपूर आहे, कंट्रोल आहे आणि तुम्ही पाहताय आज दिवसभरामध्ये देखील अगदी चर्चेमध्ये असणारा हा गोलंदाज. विशेषतः पहा बॅटिंग फॉर्मॅटमध्ये, त्यानंतर बॉलिंग फॉर्मॅटमध्ये, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये अगदी अलिबाग टीमनं इथे मात्र कौशल्य दाखवलं आहे आणि तुम्ही पाहताय अगदी या स्पर्धेच्या अगदी बक्षीस फेरीच्या समीप तुम्हाला मात्र ही टीम या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे. चला वेळ घेऊ नका, वेळ खरं तर फार महत्वाचा आहे. मितेश बॉलिंग मार्गवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 5 धाबा धावफलकावरती आहेत, 1 फलंदाज बाद झालाय. कशा पद्धतीनं यानंतर मात्र उर्वरित 5 षटकांमध्ये कामगिरी होईल, विशेषतः बॉलिंगवरती सर्वांच्या नजरा, बॅटिंगवरती देखील आहेत, पण खरं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे आता करावा लागेल. हा बॉल आपण पाहतोय पॉइंटमध्ये, तिथे मात्र फिल्डर सिंगल इथे येणार आहे. धावफलक एका धावेने मात्र पुढे पोहोचतोय. स्कोअरकार्डमध्ये छोटासा बदल पाहायला भेटेल, 6 धावा धावफलकामध्ये आहेत. सहा धावा धावफलकामध्ये मितेश बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं पाहूया कामगिरी मैदानावरती असेल, विशेषतः बॉलिंगमध्ये अगदी प्रभावित करणारी ही गोलंदाजांची मानधियाडी तुम्ही पाहताय. नाझीम गुल्ली, मितेश, प्रत्येक बॉलरना प्रभावित केले अलिबाग टीमकडनं. बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय लेग बिफोर दिलेश देखील आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 4 धावसंख्येवरती, त्याला मात्र मितेशनं पवेलियनचा रस्ता दाखवला आहे. वेगवान चेंडू चांगल्या लेंथवरती पिचिंग झाला, बॉल समजू शकला नाही, पॅडवरती लागला, लेग बिफोरचा शिकार ठरला आणि आपण पाहतोय दुसरा फलंदाज इथे मात्र संविधान ग्रुप पुणे संघाचा इथे मात्र आउट होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सांगवी परिसरातील असणारी ही टीम तुम्ही पाहताय, अलिबाग आणि पुणे ह्या दोन संघांमध्ये आपण पाहतोय खरं तर हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॅटल अजय आवळे आपण पाहतोय न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये असेल. मितेश परमार तयार असेल. 6 धावा धावफलकामध्ये, षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय न्यू बॅटल अजय आवळे, राईट हँड बॅट्समन. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ह्या बॅट्समनने देखील कित्येक काळ इथे आपण पाहतोय सेवा केली आहे, आज पुन्हा एकदा परफॉर्मन्स द्यावा लागेल. मितेश दरबारला तुम्ही पाहताय अगदी वेगावरती स्वार होऊन बॉलिंग त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहताय जबरदस्त बॉलिंग. पुन्हा एकदा लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल भेटते, धावफलक पुढे पोहोचते. 7 धावा धावफलकामध्ये आहेत. अजय आणि अमर अमर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय इथे एक बॉल खेळलाय, एक धाव त्याच्या बॅटमध्ये आली आहे. अजय देखील न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहे. मितेश पुन्हा एकदा फुल ऑफ लेनचा बॉल अगदी लॉंगडमध्ये खेळलाय.
तिथे फिल्टर आहे. धावफलक एका धाबेने पुढे पोहोचतोय, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे कोणताही नाही आहे. धावफलक पुढे पोहोचतोय, छोटासा बदल आपण पाहतोय स्कोरकार्डमध्ये, 8 धावा धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा अजय अवळे हा स्ट्रोक खेळतोय, लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ मध्ये जाणार आहे आणि याच बरोबर पुढे एकदा 4 धावा चौकार असेल, 4 रन. चांगल्या पद्धतीने पहा गोलंदाजाच्या वेगाचा फायदा घेतला, चांगल्या पद्धतीने चेंडू टॅप केला आणि त्यानंतर आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं टायमिंग पाहायला मिळालं आणि इथे एक सुंदर चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय अजय अवळे यांच्या बॅटमधून. 12 धावा धावफलकामध्ये आल्यात. पुढे एकदा फुलोत लेनचा बॉल मिड विकेटमध्ये, तिथे फिल्डर आपण पाहतोय कोणताही नसेल, दुर्वर्ण चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि याबरोबर एक धाव देखील पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपण पाहिला होता, तो देखील येथे मात्र यशस्वी होताना पाहिला. गॅपमध्ये आपण पाहतोय चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे देखील 2 धावा मैदानामध्ये येतात. षटक क्रमांक 2 संपले, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बॅट्समनच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकामध्ये आल्यात. मितेश हे षटक आपण पाहिलं, 8 धावा ह्या षटकामध्ये खर्च करताना मितेश यांना तुम्ही पाहिलं, 1 विकेट देखील मिळवली आणि पहा एक चांगली कामगिरी बॉलिंगच्या माध्यमातून तुम्ही पाहायला मिळते. मॅच नंबर 21 संविधान ग्रुप आणि अलिबाग ह्या 2 टीममध्ये तुम्हाला मात्र जी पाहायला मिळते. टॉस जर आपण पाहिलं संविधान ग्रुपनं वेळ या ठिकाणी जिंकला आणि त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय जो घेतला गेला आणि आपण पाहतो व्यक्ती प्रथम तर बॅटिंग करत असताना 7 च्या ॲव्हरेजनं इथे मात्र 14 धावा 2 षटकामध्ये बनवल्यात. षटक क्रमांक 3 पुढे एकदा नाझीम गुलेच्या हातामध्ये बॉल, याबरोबर स्ट्रोक फसलाय तिथे मात्र फिल्डर बॉलपर्यंत येण्याचा प्रयत्न कोणताही पाहायला मिळाला नाही. फक्त 2 फिल्डरमधील मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळालं. नाझीम गुल्ले आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय ती फिल्डर देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. समर्थ कडू तुम्हाला पाहायला मिळाले होते आणि खरंतर नो मॅन्स लँडमध्ये हा बॉल जाताना देखील पाहायला मिळाला. रिवर्स ओ हो व्हॉट अ स्ट्रोक, अजय अवळे ऑन फायर, चेंडू सीमारे शपार, 4 धावा चौकार. चार धावेने पहा धावफलक पुढे गेले, 19 धावा. अजय अवळेवरती फार मोठी जबाबदारी आहे, विश्वास टीमचा आहे आणि तुम्ही पाहता अजय अवळेच्या माध्यमातून मात्र इथे एक सुंदर चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आहे. नाझीम गुल्लीच्या बॅटिंगवरती आपण पाहतोय अगदी बॉलिंगवरती आक्रमण जे पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा खरं प्रोजेक्टर स्कोर जर तुम्ही पाहिला अगदी 46 ते 50 धावेंपर्यंत ते मात्र प्रोजेक्टर स्कोर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढे एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे व्यवस्थित पाहायला मिळाला नाही आणि डॉट बॉल होतोय. निर्धाव चेंडू पुढे एकदा सुंदर स्ट्रोक आपण पाहतोय, गॅप भरपूर मोठा, तिथे मात्र फिल्डर येतोय चेंडूपर्यंत पोहोचेल. धावा देखील मैदानावरती या ठिकाणी पूर्ण होत आहेत, 2 रन्स इथे मात्र येणार आहेत. 2 धावाने धावफलक पुढे पोहोचतोय. स्कोरबोर्डमध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव, 21 धावा धावफलकामध्ये आहेत. 2.4 षटकांचा खेळ आपण पाहतोय या ठिकाणी मात्र संपलाय. 2.4 षटकानंतर अगदी 21 धावा फरकावरती, 21 लॉस ऑफ 2 विकेट्स.
पहा तीन षटकं संपली आहेत आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकामध्ये आल्यात. 10 बॉलमध्ये 16 रनांची पार्टनरशिप. अमर 3 बॉलमध्ये 3 बनवल्यात. अजयावळे 8 बॉलमध्ये 12 धावा बनवताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. संविधान ग्रुप पुणे 3 षटकांमध्ये 22. अजून 3 षटकं बाकी आहेत. मितेश दरबार षटक क्रमांक 4 साठी तयार असेल. 22 धावा धावफलकामध्ये आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहूया अगदी कशा पद्धतीने यानंतर मात्र कामगिरी केली जाईल याकडे देखील सर्वांचं लक्ष. मितेश तयार, फुल ऑफ लेंथचा बॉल त्याला आपण पाहतोय. खेळलाय अगदी कवरमध्ये, एक फिल्डर तिथे अवेलेबल आहे. एक धाव येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदल आपण पाहतोय धावफलकामध्ये आहे. 23 धावा धावफलकामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये पाहूया किती धावा स्कोरबोर्डवरती लागल्या जाणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. कशा पद्धतीची बॅटिंग असेल, आक्रमकता विशेषतः बॉलिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलर आपण पाहतोय इथे हवे होण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर अजय आवडे आपण पाहिलंय काहीसे मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी ठरलाय. इथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही आहे. डॉट बॉल निर्धाव चिंडू आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. 23 धावा धावफलकामध्ये आहेत. त्याबरोबर हा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू पोहोचतोय सी बारे शपार. 4 धावा चौकार, 4 रन. अमरच्या बॅट मधून आपण पाहतोय एक जबरदस्त स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय. वेगवान गोलंदाज मितेश ला तुम्ही पाहिले पण तितकाच वेगवान आणि एक जबरदस्त स्ट्रोक अमरच्या बॅट मधून. 5 बॉलचा सामना करत 7 धावा आतापर्यंत आल्यात आणि अशा पद्धतीनं खरं तर इथे आता हिटिंग करावी लागेल. इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. क्लीन बोल्ड होतोय फलंदाज बाद.
हॅलो हॅलो शेख, अठ्ठावीस धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये, शेवटची दोन षटकं बाकी आहेत, चार षटकांमध्ये आपण पाहतोय 28 धावा स्कोअर कार्ड मध्ये आलात. चला वेळ वाचवा, वेळ वेळ महत्वाचा असेल अगदी. 22 आणि अजय, विशेषतः अजय आवळेनं प्रभावित केले. आपण पाहतोय 10 बॉलमध्ये 13 बनवल्यात, आणि विशेषतः तुम्ही पहा दिवसभरामध्ये कोणत्याही बॅट्समनची मोठी इनिंग तुम्हाला ह्या टीमच्या अपोजिट पाहायला मिळाली नाही. आणि तुम्ही पाहताय खरं तर ह्या मॅचमध्ये पुढे एकदा संविधान ग्रुप इथे एक चांगला प्रयत्न करतोय. किती धावा पहिल्या इनिंगमध्ये मात्र संविधान ग्रुप मैदानावरती बनवणार. बॉलर रेडी असेल नंदू. हा बॉल आपण पाहतोय इथे खेळलाय, तिथे फिल्डर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आउटफील्ड वेगवान आहे आणि बॉल पोहोचतोय सीमारेषा च्या अगदी जवळपास, त्या ठिकाणी मात्र धावा येणार आहेत. 3 धावा मैदानावरती येत आहेत. 3 धावेने धावफलक पुढे गेलंय. छोटासा बदल आपण पाहतोय या ठिकाणी, स्कोअरकार्डमध्ये बदल होतोय. 31 धावा धावफलकामध्ये आल्यात. षटक क्रमांक 5 व आपण या ठिकाणी जो पाहतोय, 4 षटकानंतर आपण पाहिले. पुढे एकदा खरं तर आता मोठे फटके देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अजय आवळेने अगोदर इथे आपण पाहतोय मोठे फटके त्याच्या बॅटमधनं येताना आपण पाहिलेत. नाझीम गल्लीवरती देखील आक्रमण केलं, त्यानंतर आपण पाहिलं मितेशवरती देखील आक्रमण करणारे बॅट्समन तुम्ही पाहिले. आणि पुढे एकदा पहा आता शेवटच्या काही बॉलवरती इथे मात्र मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. मॅच पुन्हा एकदा सुरू होते. पहा नंदू तयार आहे. पुढे एकदा हा बॉल मिड विकेटला अजय आवळेनं उडवलाय, जाणार आहे प्रचंड मोठा फटका. विकेट येतोय, षटकार छे रन. मोठा षटकार आपण पाहिलाय अजय आवळेच्या माध्यमातून. पुढे एकदा मॅच सुरू होते. नंदू तयार. हा बॉल आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये, तिथे मात्र फिल्डर आहे. एक सिंगल जे पाहायला मिळणार आहे, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे कोणताही नसेल. धावफलक पुढे पोहोचतोय, छोटासा बदलला. पुढे एकदा स्कोअरकार्डमध्ये 38 धावा संविधान ग्रुप पुणे. तन्वीन अलीबाग आज दिवसभरामध्ये खरं तर बहुचर्चित टीम तुम्हाला पाहायला मिळते. अगदी महाराष्ट्रातील नामवंत 40+ हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला आहे. अगदी गुजरातचे खेळाडू देखील ह्या संघामध्ये तुम्हाला ॲड होताना पाहायला मिळाले. तर एक मजबूत टीम तुम्ही ह्या टुर्नामेंटमध्ये या ठिकाणी पाहताय. पुढे एकदा हा बॉल अगदी एक अमेझिंग स्ट्रोक म्हणावा लागेल, ज्या ठिकाणी खेळायचा होता पण त्याच्या विरुद्ध दिशेला खरं तर झेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. आणि 2 धावया, 2 धावेने धावफलक पुढे पोहोचतंय. बाबा बाबाची करामत इथे तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. धावफलक 40 धावा धावफलकामध्ये आहेत. हॅलो हॅलो चेक, 40 धावा आहेत. अजूनही यानंतर एक षटक बाकी असेल. ओ याबरोबर स्ट्रोक फसलाय दुर्गुण, मात्र आपण पाहतोय तिथे फिल्डर. हो हो, व्हॉट अ कॅच,
वॉट अ कॅच, ब्रिलियंट मॅन फ्रॉम नाझीम गुल्ली. जबरदस्त कॅच आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दूरवरनं आपण पाहतोय बॉलवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली, आणि विशेषतः नाईटमध्ये अशा पद्धतीचे कॅच घेणं इतकं सोपं नाही. तुम्ही पहा, बॉल बराचसा वरती गेला होता, अगदी लाईटचे टॉवर आहेत तिथे बॉल दिसत नव्हता, तरी देखील आपण पाहतोय ज्या पद्धतीनं बॉलवरती नजर ठेवली, आणि पहा तिथे मात्र एक रनिंग कॅच तुम्हाला नाझीम गुल्लीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉलिंग अतिशय सुंदर आहे, त्यानंतर आपण पाहतोय बिल्डिंगमध्ये देखील तितकेच एफर्ट्स तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. 4.5 नंतर आपण पाहतोय 4 फलंदाज बाद झाले, 40 धावा धावफलकामध्ये आहेत. न्यू बॅटल गणेश, शेवटचा बॉल ह्या ओव्हरमधील मात्र बाकी आहे. नंदू इथे ग्रेट थ्रू मिळून देतोय, किती धावा सेट केल्या जातील याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. त्यानंतर मात्र शेवटचं एक अंतिम षटक इथे मात्र बाकी आहे. 40 धावा आहेत अजूनही, 7 बॉल ह्या इनिंगचे मात्र बाकी आहेत. अजय आवळे आपण पाहतोय 12 बॉलमध्ये 20 बनवल्यात, मोठमोठे स्ट्रोक अजय आवळेच्या बॅटमधनं आपण पाहिलेत, आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न हा देखील अजय आवळेचा तुम्हाला पाहायला मिळणार. थोड्याक 10 बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही, डॉट बॉल येतोय, षटक संपतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकामध्ये आहेत. तर आपण पाहतोय अगदी जो कॅच आपण पाहिलाय ना, त्या कॅचसाठी आपण पाहतोय नाझीम गुल्ली यांना देखील समीर जी चौगुले याच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राईज जिथेलं जाणार आहे. जबरदस्त बॉलिंग तुम्ही नाझीम गुल्ली यांची पाहिली, आणि त्यानंतर जो काही कॅच घेतलाय ना, खरं तर प्रेक्षणीय आहे. अप्रतिम कॅच या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. यानंतर आता शेवटचं षटक मात्र जे बाकी आहे, शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र कोणता गोलंदाज वापरला जाणार स्लॉग ओव्हरमध्ये? किशोर घरतला मात्र जे आणलं गेले शेवटच्या षटकासाठी. विशेषतः अजय आवळेकडे मात्र आता सर्वांच्या नजर असतील, संविधान टीमच्या नजर असतील, पुण्यातील क्रीडारसिकांच्या नजर असतील, कारण पुण्यातील असणारा संविधान ग्रुप, सांगवी परिसरातील असणारा हा संघ तुम्ही पाहताय, तर दुसऱ्या बाजूला पहा अलिबाग टीम देखील अतिशय प्रतिभावंत कामगिरी करताना तुम्हाला पाहायला मिळते. अजय आवळेबद्दल आपण चर्चा करतो, 12 बॉलमध्ये 20 बनवल्यात, आणि एका बाजूनं खरं तर एक चांगली बॅटिंग, एका बाजूनं इथे मात्र डाव सांभाळून ठेवलाय, दुसऱ्या बाजूनं देखील आपण पाहतो खरं तर अगदी 4 फलंदाज बाद होताना तुम्हाला पाहायला मिळालेत. वन डाऊनसाठी बॅटिंगला आले होते, पण त्यानंतर देखील आपण पाहतोय खरं तर दुसऱ्या बाजूनं म्हणावाशी साथ मिळाली नाही. या अगोदर बाबा आऊट झाले, त्या अगोदर देखील आपण पाहिले. इथे मात्र सुरुवातीलाच पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं शिवाजी यांना बाद व्हावं लागलं, आणि या अगोदरच्या मॅचमध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅच ठरलेले शिवाजी या मॅचमध्ये 0 बाद झाले नाझीम गुल्लीनं घेतलेल्या पहिल्या बॉलवर वरतीची काही विकेट. आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र अलिबाग टीमनं ह्या मॅचमध्ये पकड मिळवली, 30 बॉलचा सामना करत असताना 40 बनवल्यात, अजूनही 6 बॉल शेवटचे बाकी आहेत. किशोर तयार असेल समोरच्या बाजूला अजय आवळे. बॉल खेळला एक सिंगल मैदानाशतमध्ये येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय. डेंजर एंडला फलंदाज, फेकी थोडीशी खराब, 2 धावा धावफलकावरती, 2 धावे पुढे, 1 धावफलक पुढे पोहोचते. 42 धावा ह्या स्कोअर कार्डमध्ये आहेत. 42, 5 बॉल शेवटचे ह्या इनिंगचे बाकी आहेत. कशा पद्धतीनं पाहूया इथे मात्र कामगिरी मैदानावरती मात्र केली जाईल याकडे देखील लक्ष असेल. शेवटच्या 5 बॉलमध्ये किती धावा येणार, संविधान ग्रुप स्कोअरकार्डवरती किती धावांचं टार्गेट ठेवणार. आजच्या दिवसामधील आणि रात्रीमधील आपण पाहतोय अगदी दुसऱ्या दिवसामधील आणि रात्रीमधील ही शेवटची मॅच ह्या ठिकाणी मात्र एका रंगतदार अवस्थेमध्ये संविधान ग्रुप आणि अलिबाग. अखू टप्प्याचा बॉल उडवलाय अजय आवळे, पुढा एकदा इथे मात्र एक ब्रँडेड स्ट्रोक खेळतायत, तो असेल षटकार. 6 रन धावफलक आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 6 धावींनी पुढे गेले, 48 धावा धावफलकामध्ये आल्यात. पहा एक चांगला फायटिंग स्कोर इथे उभं करावा लागेल, आणि त्यानंतर बॉलिंग करत असताना देखील चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण तुम्ही पहा विशेषतः आज दिवसभरामध्ये ज्या पद्धतीनं अलिबाग टीमची बॅटिंग तुम्ही पाहिली, विशेषतः वैभव काय बॅटिंग मैदानावरती वैभव यांच्या माध्यमातून तुम्ही दिवसभरामध्ये पाहिली. 158 रन, त्यामध्ये 2 अर्धशतक. त्यानंतर आपण पाहतोय खरं तर नाझीम गुल्ली हे देखील बॉलिंगमध्ये चर्चेत राहिले, आणि तुम्ही पाहताय अलिबाग टीम ह्या टुर्नामेंटमध्ये आज दिवसभरामध्ये इथे मात्र आपला परफॉर्मन्स देते. किशोर तयार असेल, पुढे एकदा पहा
चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रोक पुन्हा एकदा नाझीम गुल्ली त्या ठिकाणी दूरवरती असेल. बॉल जातोय सीमारेषा पार. अजय अवळेचा हा स्ट्रोक कव्हर सीमारेषा बाहेर जाणार आहे. 4 धावा 4 रन 189 धावा चौकार ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहे. अजय अवळे जबरदस्त बॅटिंग मैदानात शतमध्ये 15 बॉलमध्ये 32. संघाला गरज होती त्यावेळेस उभे राहिले, नुसते उभे राहिले नाहीत. तिथे आपण पाहतोय एका बाजूनं मात्र मोठमोठे स्ट्रोक खेळतायत. 15 चेंडूमध्ये 32 बनवल्यात. संघ एका मजबूत स्थितीमध्ये जातोय. 52 धावा आहेत. 3 बॉलमध्ये अजून 2 हिट बिघिट येणं खरं तर गरजेचं असेल. एक फायटिंग स्कोअर बनवावं लागेल, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग अलिबाग टीमकडे आहे ना, तुम्ही पहा 7 ते 8 नंबरपर्यंत बॅटल आहेत. आणि विशेषतः पहा फक्त दिवसभरामध्ये 2 ते 3 बॅट्समन फक्त तुम्हाला या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळाले नाहीत. विशेषतः पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय 95 धावींची नॉट आउट पार्टनरशिप हे अलिबाग टीमकडनं तुम्हाला पाहायला मिळाली. आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा रेकॉर्ड तुम्हाला पाहायला मिळाला. 2 वेळा मात्र 100 गाठणारा हा संघ. या अगोदरच्या मॅचमध्ये थोडासा कमी स्कोर पाहायला मिळाला, पण तो स्कोर डिफेंड करत असताना देखील आपण पाहतो एक मोठा विजय या संघानं मात्र मिळवला. आणि ह्या मॅचमध्ये देखील कशा पद्धतीचा परफॉर्मन्स असेल, अगदी या अगोदरच्या प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिले खरं तर प्रथम तर बॅटिंग करताना तुम्हाला अलिबाग टीम पाहायला मिळाली. आणि ह्या मॅचमध्ये आपण पाहतोय प्रथमतः बॉलिंग करते याचबरोबर क्लीन बोल्ड पव्या डिसिजन खरं तर काय असेल याकडं देखील लक्ष असेल. 3 पंचांकडे आपण येतोय. अगदी कीपरला लागल्यानंतर आपण पाहतोय कदाचित हा बॉल त्या ठिकाणी स्टंपवरती लागलाय. पव्या काय डिसिजन असेल स्टंप. अजयावेळी आपण 5व्या स्ट्रोक खेळत असताना खरं तर क्रीजच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळणार की नाही हा देखील खरं तर एक प्रश्न आहे. असं वाटलं होतं कदाचित क्लीन बोल्ड झालाय, पण आपण पाहतोय विकेट किपरच्या हाताला लागून बॉल मात्र स्टंपला लागला. आणि डिसिजन काय येणार, रेड लाईट लागेल की ग्रीन लाईट याकडे देखील लक्ष असेल. अजयावेळी तुम्ही पाहताय 15 बॉलमध्ये 32 बनवल्यात. शेवटचे काहीशे बॉल आहेत आणि बॅट्समन आउट, फलंदाज बाद. रेड लाईट लागते. अजय अवळेची खेळी संपुष्टात येते. 15 बॉलमध्ये 32 धावांची खेळी. जबरदस्त इनिंग. अजय अवळे आउट होतोय तर नेव पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर संविधान ग्रुप टीम कडनं संजय भालेराव, देअर इज अ मॅन. बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये बंडाऊनला तुम्ही संजय भालेराव यांना पाहिलं होतं, त्यानंतर पहा अजय अवळे यांचा परफॉर्मन्स. शेवटचे 2 बॉल हे इनिंगमधले मध्ये बाकी आहेत. संजय भालेराव, देव पाटील तुम्हाला पाहायला मिळतात. हलक्या त्याने पहा दिशा देण्याचा प्रयत्न. अगदी थर्डमॅनमध्ये हा बॉल गेलाय. एक सिंगल ह्या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. पहा टी व्ही अंपायरची मदत देखील आपण या ठिकाणी घेतोय. आणि काय डिसिजन असेल हे देखील आता आपण पाहणार आहोत. लेग बिफोरचा शिकार टी व्ही अंपायरचा निर्णय येतोय. अगदी ओ युटी आउट, फलंदाज बाद. शेवटचा बॉल देव पाटील तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलसाठी लागोपाठचे 2 विकेट तुम्हाला किशोर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर विकेट हॅट्रिकची इथे मात्र एक नामी संधी असेल. या अगोदर आपण पाहिले अगदी 3 लागोपाठचे षटकार ह्या टुर्नामेंटमध्ये
तीन वेळा तुम्हाला पाहायला मिळाली, चार अर्धशतकं ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. आज तीन अर्धशतकं, काल एक अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. तर विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेमध्ये कोण असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. किशोर आपण पाहतोय, लागोपाठच्या दोन विकेट्स किशोरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होणार का, एक वेगळा रेकॉर्ड पुढे एकदा या ठिकाणी अलिबाग टीमकडनं तुम्हाला पाहायला मिळणार का, याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. ना ना, न्यू बॅटल मात्र तुम्हाला पाहायला भेटेल. ह्या इनिंगचा शेवटचा बॉल, आतापर्यंत जर आपण पाहिलं अगदी 12 धावा 3 बॉलमध्ये आल्यात आणि त्यानंतर लागोपाठच्या 2 विकेट्स तुम्ही किशोर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक बॉल स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी आपण पाहतोय. नाना तयार असतील. याबरोबर पहा अगदी बॅकफुट पॉईंटमध्ये हा बॉल वेगवान पोहोचतोय सी मारेशा पार. 4 धावा चौकार 4 रन 4 धावा येतात. धावफलक पुढे पोहोचतोय. स्कोअर कार्डमध्ये आपण पाहतोय इनिंग संपत असताना धावा आल्यात 56 आणि विजयासाठी आपण पाहतोय 57 धावांचं टार्गेट. हॅलो, थँक्यू राहुल मुंबे सर. धनवीन अलिबाग संगणकेचं पण पाहिलं तर गोलंदाजी ॲनालिसिस जर का आपण पाहिली, नाजीम गुल्ली 2 षटकं टाकली 12 धावा 8 त्यामध्ये डॉट आहेत 1 विकेट. मितेश दरबार 2 षटकं 14 2 गडी व नक्कीच मिळवले 5 डॉट, अर्थातच चांगली गोलंदाजी. नंदूला आपण पाहिलं 1 षटक टाकलं 12 धावा 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये देखील आणि 2 डॉट आहेत. आणि किशोर आपण पाहिलं तर 1 षटक टाकलं 16 धावा 2 विकेट मिळवले आणि 2 डॉट टाकले. आपण सर्वजण नक्कीच पाहतोय संदीप कदम मेमोरियल नमोचषक 2024 दिवस क्रमांक 2 आजचा आहे. थोड्याच वेळामध्ये आजच्या शेवटच्या सामन्याची सेकंड इनिंग देखील आपण पाहणार आहोत. विद्यमान परिषद महाराष्ट्र राज्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य विद्यमान आमदार सौ उमाताई खापरे यांचं नक्की दर्जेदारचं मार्गदर्शन आणि अगदी आपण पाहिलं खंबीरपणे आमच्या संपूर्ण बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब मित्रपरिवाराच्या पाठीशी उभे राहून त्यांनी पहा सुंदर असं मार्गदर्शन दिलं आणि पाठिंबा नक्कीच त्यांचा नेहमी असतो. त्यांच्या दिल्या गेलेल्या नक्कीच या आशीर्वादामुळे देखील ही सुंदर दर्जेदार स्पर्धा आपण भरवतो आहे. स्पर्धेचा दर्क नक्कीच मुख्य संयोजक जे आपण ज्यांचं पाहतो आहे ते आदरणीय जयदीप गिरीश खापरे साहेब त्यांची देखील सुंदर अशी संकल्पनेने त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही झालेला हे उपक्रम आपण सर्वजण पाहतो आहे. ज्यामध्ये आमच्या संपूर्ण बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब मित्रपरिवाराचं कष्ट देखील आपण सर्वजण पाहतो आहे की जे अगदी 2 महिन्यापासून या स्पर्धेची तयारी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तसंच अगदी सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून ग्राउंडवरती हजर असताना रात्रीचे 1 देखील कधी वाजता समजून येत नाही, कारण धावाधाव असते, धडपड असते, पळपळ देखील करावी लागते आणि प्रत्येक व्यक्तिमत्व अगदी चोख पद्धतीने आपली जबाबदारी देखील पार पाडते. करावं तितकं कौतुक नक्कीच संपूर्ण आयोजक कमिटी मेंबर्सचं असणार आहे, कारण खेळपट्टीची निगा राखणं, संपूर्ण मेंटेनन्स देखील पाहणं या गोष्टी सोप्या नसतात. सकाळी ग्राउंडवरती आल्यापासून सर्व खेळाडूंनी नक्कीच समालोचक असतील, पंच असतील, आमची लाईव्ह टीम असेल, स्कोरर असतील, तसंच मान्यवर असतील, या सर्वांची देखरेख करणं आणि सर्व गोष्टींचा देखील या ठिकाणी आराखडा घेऊन काळजी घेणं ही सर्व कामं आमची संपूर्ण आयोजक कमिटी मित्रपरिवार करत असतात.
विषय सहकार्य देखील आपण पाहिलं तरी या स्पर्धेला लाभलं गेलं आहे. बीना इंग्लिश मीडियम स्कूल श्री अकमल सर असतील, तसेच हरी कन्स्ट्रक्शन श्री नायर सर, जय हिंद मित्रमंडळ ट्रस्ट श्री राजेश किसनराव फलके सर असतील, तसंच पारस इलेक्ट्रिकल्सचे सर्वेसर्व आदरणीय श्री तुषार फलके सर असतील. सर्वच्या सर्व तसंच आपण पाहिलं तर लेट श्री फकीरभाई फणसरे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी निगडी पुणे यांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंसाठी नक्कीच फिजिओची सेवा देखील पुरवली गेली, ते देखील खूप खूप धन्यवाद. पंच नक्कीच जर का आपण पाहिले तर अमर साठे सर आणि नक्कीच अच्छा दोन पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सागर मोरे सर हे देखील पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय. 36 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 57 धावींची गरज. धनवीन अलिबाग संघाचे दोन बॅटर्स फलंदाज मैदानाचा ताबा घेतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतीलच. अमर साठे सर आवाज येतोय, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थँक्यू. हां क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पंचांचं देखील असतं, एक पंच मुख्य पंच असतात आणि दुसरे पंच असतं आपण पाहिलं तर स्क्वेअर पंच असतात, ते त्यांचे नक्कीच आपण पाहिलं तर जागा ठरवून दिलेली असते. समर्थ कडू आणि वैभव साने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्कवर देखील गणेश लिमुंगडे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत, तैनात आहेत. अगदी सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर पहा सोमनाथ काळबोड सर देखील व्यासपीठावरती हजर होते, त्यांच्या देखील माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहिली गेली आणि साहजिकच आहे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचं देखील मार्गदर्शन आणि आपण पाहिलं तर पाठिंबा आमचे संपूर्ण मित्रपरिवार अर्थातच बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब हे पाठीशी असतो. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संदीप कदम मेमोरियल नवचषक 2024 आजच्या दिवसभरातील हा शेवटचा सामना आणि शेवटची इनिंग आपण पाहतोय ज्यामध्ये 36 चेंडूंमध्ये 57 धावींची गरज आहे. स्कोरची भूमिका देखील आपण पाहिलं तर नक्कीच आमचे इमाम सर देखील आहेत जे नक्कीच मॅन्युअल स्कोरिंग करतात, तसंच ऑनलाईन स्कोरिंगचं काम अनिरुद्ध सर तापे हे करतात, त्यांचं देखील खूप खूप आभार असणार आहे, खूप खूप धन्यवाद असेल. कारण अगदी कॅमेरामॅन देखील आमचे पाहिले तर जवळपास पहा 5 कॅमेरामॅन्स आहेत, तसेच ऑपरेटर आमचे साहिल सर आहेत. करावं तितकं कौतुक आमच्या लाईव्ह टीमचं देखील असणार आहे. डीजे ऑपरेटर डीजेवाले बाबू देखील आमचं खूप सुंदर मनोरंजन करतात, दर्शकांची मनं जिंकत आहेत. पंचांचा इशारा, लेट्स प्ले, करूया डावाला सुरुवात. पहिला चेंडू, ओहो चांगला चेंडू होता, काय सुंदर चेंडू त्या ठिकाणी गणेश लिमगुडे यांनी टाकले. पहा अगदी कटर स्वरूपाचा चेंडू होता, फलंदाजाला जागेवरती उभं ठेवलं गेलं, बाहेरच्या दिशेला तो चेंडू कट होणार होता, लेग कटर स्वरूपाचा चेंडू. गोलंदाज देखील त्या ठिकाणी डेफिनेटली फलंदाजासाठी सज्ज होते, परंतु फलंदाजाला तिथे चकित केलं गेलं. चेंडू डॉट, 57 धावांचं टार्गेट आहे, लक्ष्य आहे. गणेश तयार, यावेळेस स्ट्रोक खेळला गेलाय, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, चेंडू देखील तिथे आपण पाहिलं तर पहा अजय आवळे सरांच्या हातामध्ये जाऊन बसलाय. बडी मछली जाल में लेनी होगी हर हाल में, फलंदाज इथे झेलबाद आहे. मागील आपण ही इनिंग सोडली तर 3 इनिंग्स मध्ये 148 धावा करणारे फलंदाज यावेळेस गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतवले गेले. काय सुंदर कामगिरी या ठिकाणी आपण अजय आवळे सरांची देखील पाहिली आणि गणेश लिमगुडे सरांचं देखील करावं तितकं कौतुक कमी असणार आहे. 40+ क्रिकेट आपण पाहतोय आणि सकाळ सत्रापासून जे आपण 40+ खेळाडूंचे एफर्ट्स पाहतोय, डाईव्स पाहतोय, रनिंग बिटवीन द विकेट्स पाहतोय, एक अगदी
एका हाताने टिपले गेलेले झेल पाहतोय, रिव्हर्स अटेम्प्टचे प्रयत्न आपण पाहतोय जे लाजवाब होते. खेळाने नक्कीच आपण पाहिलं तर गुणवत्ता पाहून या खेळाडूंना कोणी म्हणणार नाही की हे 40 पार आहेत. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल, नाव आहेत योगेश पवार. एक रणजीपट्टू मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत, जे चांगलं लेदर क्रिकेट देखील खेळतात. आणि मग असेच आपण चंद्रकांत शेटे यांच्याकडून ऐकलं की सचिन रमेश तेंडुलकर यांची स्पोर्ट्स अकॅडमी, ज्यामध्ये जे फलंदाज बाद झाले अर्थातच वैभव साने हे देखील ॲज अ कोचचं काम सांभाळतात, आणि योगेश पवार सर देखील. आता दोन डावखुरे हाताचे विस्फोट, घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच दोन्ही खेळाडू लेदर क्रिकेट खेळणारे देखील आहेत. मी मगाशी सांगितलं लेदर क्रिकेटची गुणवत्ता आणि टेनिस क्रिकेटचा क्लास इथे पाहायला मिळतो. यावेळी डिफेन्सिव्ह स्ट्रोक सन्मान दिला गेला गोलंदाज देखील त्या ठिकाणी. गणेश लिमगुडे स्वतःचं फॉलो थ्रू सोडून चेंडू स्टॉप करतात, अडवतात. डॉट बॉल, धाव एकही नाही आहे, तीन चेंडू इथे सलगचे डॉट आहेत आणि एक विकेट त्यामध्ये मिळवली आहे. 33 चेंडूंचा खेळ शिल्लक, 57 धाव्यांची गरज. आमचे सतीश कुटे सरांचे देखील आपण सकाळच्या सत्रापासून धावपळ पाहतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही याची देखील दक्षता घेतली जाते. पुढच्या चेंडूवरती पहा काय केलं, हलकीशी दाद त्या ठिकाणी विकेट माफ करा गोलंदाजाने मागितली, परंतु फलंदाजाने मागितली की हा चेंडू वाईड आहे की नाही. पंचांनी देखील कळवलं येस इट इज अ फेअर डिलिव्हरी, कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त धाव देणारा हा चेंडू नसेल. चेंडू इथे डॉट. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केला आहे, ओळखलं त्या ठिकाणी स्टंप टू स्टंप चेंडू टाकण्याचा फल नक्कीच गोलंदाज प्रयत्न करतायत. चेंडू आपण पाहिलं ना तर शॉर्ट फाईन लेगला बाबा दस्तगीर यांच्या हातामध्ये गेला आहे. अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन केलं गेलं, खातं उघडलं. यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर समर्थ कडू सज्ज होत आहेत. यावेळेस संपर्क केला आहे, संपर्क चांगला आहे, एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार, येतोय चौकार, 4 धावा. 5 चेंडू कमालीचे होते, विकेट प्लस केवळ एकच धाव दिली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती चौकार. पहिल्या चेंडूवरती खातं अकाउंट इथे समर्थकडून देखील उघडले हे चौकारण. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. धापलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर देखील त्या ठिकाणी सज्ज होत आहेत, तैनात होत आहेत. नाव आहे गोलंदाजाचं आपण पाहिलं प्रकाश, अर्थातच नाना बाबर. आजचा दिवस क्रमांक 2 देखील संपायला आलाय, तरी देखील मी पुन्हा एकदा सांगेल की गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय 6 चेंडू टाकण्यासाठी. यापूर्वी एक निर्धाव षटक टाकणारे गोलंदाज आहेत, नाव आहे नाना बाबर, जे यावेळेस चेंडू टाकण्यासाठी हजर झाले, सज्ज झालेत, रेडी झालेत, तैनात झालेत. तीस चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 52 धावांची गरज आहे. पाहूया काय होईल. रिक्वायर्ड रन रेट देखील 10.40 आणि करंट रन रेट जर का आपण पाहिलं तर केवळ 5. इथे पहिलं षटक कमालीचं होतं. पुन्हा एकदा लेफ्ट हँडर डावखुऱ्या हाताचे सेन्सिबल क्रिकेट खेळणारे आणि चौकार षटकारांची देखील वर्षा करणारे योगेश पवार, परंतु तितक्याच ताकदीचे आणि अनुभवी गोलंदाज नाना बाबर, अर्थातच प्रकाश बाबर गोलंदाज मार्कवर आहेत. सजावट इथे केली गेली आहे. नवी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं ना तर दिशा भरकटली गेली. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा असेल. अगदी एक फुलर लेनचा ऑफ कटर प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न तिथे फसला आणि चेंडू देखील विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन बसला. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये जमा आहे. यावेळेस आपण पाहिलं तर फक्त दिशा दर्शवली,
आणि चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा अजय अवळे सरांच्या दिशेने तो चेंडू टोलावला, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. 50 धावा जिंकण्यासाठी अजूनही पाहिजेत, 7 बनवल्या गेल्यात आणि ते 7 एकमेकांना दर्जेदार देणं गरजेचं आहे. तितकीच जबाबदारी आपण पाहिलं तर 7 देण्याची गोलंदाजी देखील असणार आहे कर्णधाराला. यावेळी संपर्क केला आहे, पाहूया त्या ठिकाणी काय होतंय. ओहो, झेल घेण्याचा प्रयत्न होता, एक टप्पा त्या ठिकाणी खेळाडूच्या अगदी समोर पडला, चेंडू सीमरेषेच्या पलीकडे फरार, चौकार, 4 धावा. 192 हा चौकार समर्थकडून इथे इरादे स्पष्ट केलेत. आता जेव्हा जेव्हा चेंडू स्लॉटमध्ये येईल तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडील प्लॉटमध्ये मी पाठवेल. 11 धावा धफलकावरती, 11 रन्स. पुन्हा एकदा इथे देखील पहा काय होतं, मैदानाच्या आतमध्ये दिशा दर्शवली, पॉईंटच्या खेळाडूच्या अगदी डोक्याच्या वरतून चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी असफल, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार, चौकार. 4 अंक 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा आहेत, कारण संजय भालेराव सरांना नक्कीच आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी धावत पळत गेले होते, परंतु नक्कीच चेस करण्याचा प्रयत्न होता. इथे रेस जिंकली आहे चेंडूने. 4 धावा पुन्हा एकदा पहा, बॅक टू बॅक दुसरा चौकार, दुसरा नव्हे तर 3 चेंडू खेळलेत समर्थकडून आणि तीनहीच्या तीनही चेंडू चौकारासाठी पाठवलेत. अर्थातच इथे वैयक्तिक पाहिलं गेलं तर चौकाराची हॅट्रिक असणार. 15 धावा धफलकावरती, 15 रन्स. कानमंत्र आपण पाहिलं तर पहा, पुन्हा एकदा अजय अवळे सरांच्या माध्यमातून देखील गोलंदाज प्रकाश बाबर यांना दिले जात आहेत. इथे फुलर लेनचा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला, इथे आपण पाहिलं तर पहा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. चेंडू स्टॉप केला गेला, कव्हर पॉईंटला खेळू तैनात आहेत, चुस्त दुरुस्त तरुण तंदुरुस्त, परंतु एक धाव इथे नक्कीच रोखू शकणार नाहीत. सिंगल अली दफलकावरती, 16 धावा, 16 रन्स. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा काय घडलं, दिशा दर्शवली, त्या ठिकाणी खेळू धावतील पळतील, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू तिथे आहे, परंतु एक धाव फलंदाजांची, नो बॉल आहे. यस, बीमर प्रकारचा चेंडू असल्यामुळे फलंदाजाला तिथे संधी मिळणार आहे फ्री हिटची. उघडा डोळे आणि पहा नीट, फलंदाजासाठी सज्ज असणार आहे फ्री हिट. इथे लायसन्स ओपन आहे, फलंदाजाला सांगितलं गेलं तुम्ही गाडी कुठेही चालवा. इथे संधी होती, नक्कीच प्रहार केला गेला. विकास कांबळे पुन्हा एकदा धावतायत पळतायत, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी अगदी चेंडूचा पाठमोरा ठरतोय, अपुरा, चौकार, 4 धावा. 194 चौकार देखील आपण पाहिलं तर समर्थकडूच्या बॅटमधून. दफलकावरती 22 धावा, 22 रन्स. इथे पुन्हा एकदा पहा काय घडलं, मैदानाच्या आतमध्ये मिस टाइम स्ट्रोक, फटका फसला, चेंडू पुन्हा एकदा अजय आवळे सरांच्या दिशेने टोलावला तर आहे, परंतु इथे आपण पाहूया काय घडतंय. चेक करावा लागेल तिसऱ्या पंचांना की हा चेंडू देखील बीमर आहे का नाही. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा, फलंदाज बाद, OUT, फलंदाज इथे कॅच आउट आहे. अगदी लोअर फुलटॉस चेंडूवरती तडाखा देण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक, फलंदाज झेलबाद.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा 22 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गणेश लिमुगडे. मुख्य स्क्रीनवरती नक्कीच आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल की 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि हां दोन षटकं संपलेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा आहेत, 57 टार्गेट आहे. अर्थातच इक्वेशन देखील तुम्हाला दर्शवलं जाईल की 24 चेंडूमध्ये 35 मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता. स्ट्राईकऑन आपण पाहिलं तर योगेश पवार आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिलं तर किशोर आहेत. इथे जो संघ जिंकेल तो डेफिनेटली फायनलला जाणार आहे, कारण उद्या देखील आपल्याला एक संघ असा पाहायला मिळणार आहे जो या चालू सामन्यातील विजेत्या संघासोबत दोन हात करेल. यावेळेस डिफेन्सिव्ह स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रोमधून जाऊन पुन्हा एकदा पहा गणेश लिमगुडे तिथे चेंडू अडवतात. यावेळेस आपण पाहिलं तर पहा अगदी बॅकची कडा लागली आहे, सिंगल तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न तर होईल का, फेकी येईपर्यंत तर होईलच कारण तिथे चेंडू निसटला आहे. सचिन यांना आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज तैनात आहेत. चुका मैदानाच्या आतमध्ये केली जर का त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये आपण चूक तर फलंदाजांच्या धावेची भूक देखील इथे वाढेल. धफलकावरती 24 आहेत 24 22 चेंडूंचा खेळ शिल्लक, 33 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळेस संधी आहे, पाहूया काय होईल मैदानाच्या आतमध्ये. खिलाडी व हप्पर बनेंगे दर्शक और दर्शक बनेंगे इस बेहतरीन लाजवाब लॉफ्टेड छक्के के दीवाने. अगदी मोक्याच्या क्षणी या ठिकाणी आपण पाहिलं तर एक भाग्यशाली षटकार खेचला आहे योगेश पवारने. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक, 27 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळी देखील पहा काय घडते मैदानाच्या आतमध्ये. हलकाचा पंच केलाय, अर्थातच फक्त त्या चेंडूला पुश केलं आणि दोन धावा घेऊन एकमेकांना देखील खुश केलं. चांगली दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स देखील आहे. दोन धावा दोन अंक संघाच्या खात्यामध्ये जमा देखील होतील. अमर परदेशी देखील आपण पाहिले तर पहा आपल्या खेळूंसाठी त्या ठिकाणी कानमंत्र देत आहेत. होईल एक फेरबदल डेफिनेटली होईल असं गोलंदाजाला सांगतात, परंतु फलंदाज देखील त्या ठिकाणी अगदी दिमाखदार खेळी करतात. एक प्रचंड मोठा तडाखा आला आहे, एक षटकार या नक्कीच ओव्हरमध्ये फलंदाज योगेश पवारने दडला आहे. त्यानंतर 4 धावा देखील पळून काढल्यात आणि एक चेंडू तिथे डॉट आहे. चेंडू 4 झालेत, 2 शिल्लक आहेत. परंतु पुढचा चेंडू
त्या ठिकाणी मिस, अर्थातच डॉट बॉल आहे. एक अक्रॉस दी बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न काढला होता, प्रयत्न केला होता त्या ठिकाणी योगेश पवार यांनी, परंतु स्विंग अँड मिस. कौतुक देखील गोलंदाज गणेश लिमगुडे यांचं करावं लागेल, कारण तुमच्याकडे जर का चौकार षटकार आहे तर माझ्याकडे देखील निर्धाव चेंडूंचा प्रतिकार आहे, ते इथे दर्शवतात. चेंडू शेवटचे 19 आहेत, धावा 25 जिंकण्यासाठी हव्यात. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट फ्लॅट, इथे खिलाडी के मस्तक पर फ्लॅट छक्के की दस्तक, 6 रन षटकार. धफलकावरती या षटकारच्या मदतीने 38 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38-38 दणवीन अलिबाग. शेवटचे 18 चेंडू, 19 धावेची गरज. मुख्य स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय की इक्वेशन काय, 18 चेंडू 19. अडतीस बनवल्या गेल्यात आणि 2 गडी गमावलेत. अमर सर आवाज येतोय माझा? 38 झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 18 चेंडू मध्ये 19. मुख्य स्क्रीनवरती नक्कीच आपण पाहू शकताय. गोलंदाजी मार्कवर फेरबदल होतोय चेंडू टाकण्यासाठी. गोलंदाजाचं नाव काय? निलेश. यावेळेस किशोर पहिला चेंडू खेळतात आणि दिमाखदार कामगिरी करतात, कारण त्यांना माहिती आहे योगेशची बॅट या ठिकाणी नक्कीच तळपायला सुरुवात झाली आहे. माझं काम आहे फक्त सिंगल डबल्स घेणं, एका दुहेरी अंकावरती विश्वास दर्शवणं. घाई देखील करायची आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण वेळ संपलाय ऑलमोस्ट. आपण वेळ अधिक घेत आहेत, चर्चा करू नका, विनंती असेल. 17 चेंडूमध्ये 18 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा इथे देखील पहा, चांगला चेंडू म्हणावा लागेल. विकेट किपर नक्की त्या ठिकाणी शिवा कांबळे धावतात पळतात, चेंडूवरती ताबा मिळवतात. सिंगल, 1 अंक 1 धाव संघाच्या खात्यामध्ये इथे जमा असेल. धावफलकावरती 40 धावा आहेत. पार्टनरशिप बद्दल जर का बोलायचं झालं तर 8 चेंडूंमध्ये दोन्ही फलंदाजांनी 18 धावा बनवल्यात, त्यामध्ये 2 षटकार आपण योगेश पवारच्या माध्यमातून पाहिले आणि 1 चौकार देखील आहे आणि 1 महत्त्वाचा अंक 1 धाव केशवनं देखील काढली, जे यावेळेस स्ट्राईक एंडवरती आहेत. निलेश तयार आहे. ओहो, यावेळेस बॅटच्या आतील कडा होती, त्या ठिकाणी पहा चंद्रशेखर मोरे धावतायत पळतायत. धावा जर का आपण पाहिल्या तर 3 पळून काढल्यात. बॅटची कडा लागली अगदी इनसाइड एज इनर एज तिथे आपण पाहिला. विकेट किपरच्या देखील अगदी हातातून तो चेंडू निसटला, लेकिन बॅकअपला शॉर्ट थर्डमॅनच्या ठिकाणी चंद्रशेखर मोरे होते, परंतु त्या ठिकाणी चेंडू हातातून निसटला. पुन्हा एकदा 3 धावा फलंदाजांनी पळून काढल्या. आता कॅच निसटली होती तर यावेळेस आपण पाहिलं तर काय होईल पहा, डेफिनेटली तिथे जखमेवरती मीठ चोळायचं कार्य केलं जात आहे. पुढच्या चेंडूवरती प्रचंड मोठा तडाखा, नाव आहे योगेश पवार आणि इथे चेंडूवरती केला जातोय सपा सपवार. 6 रन षटकार. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 8 धावेंची गरज आहे, केवळ 8.
आता दिवस क्रमांक 2 आहे, परंतु 40+ मधील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे जो उद्या फायनलची लढत लढेल. यावेळेस पुन्हा एकदा बिग 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 ब्लास्ट छेरन षटकार 191 षटकार इथे आपण योगेश पवारच्या बॅटमधून पाहतो. स्पर्धेमध्ये 190 होते, 191 नक्कीच आपण पाहिलं तर योगेश इथे खेचत आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावींची गरज. बारा चेंडू 2 धावांची गरज. किशोर यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण संजय भालेराव सरांना पाहतोय. या शेवटचा जो विनिंग शॉट होता, विनिंग मुमेंट, त्या ठिकाणी आपण किशोरच्या बॅटमधून प्रचंड मोठा तडाखा, धूम धडाका, छेरन षटकार, 6 धावा पाहतो. तर धनवीन अलिबाग संघाला नक्कीच अभिनंदन असेल आणि चांगला खेळ या ठिकाणी आपण पाहिलं तर डेफिनेटली संविधान ग्रुप पुणे संघाच्या खेळाडूंना देखील केला. तर लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देखील खेळाडू येतीलच, कारण आपण पाहिला 15 चेंडूमध्ये 32 धावा योगेशने केल्यात,